लगा 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 दोस्तांनो, आज आपण जालन्याच्या ऋषिकेश पाटील म्हणजे शेतकरी पुत्र ऋषिकेश पाटील यांना डायरेक्ट प्रँक कॉल टाकणार आहे. मी तातडीनं नंबर काढलेला आहे आणि आता बघू, मी पण शेतकरी पुत्रच आहे, तो पण शेतकरी पुत्रच आहे, तर आमच्या दोघांमध्ये भांडण लागतंय का चर्चा वाढत जाते बघूयात. मी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते फसतेत का नाहीत का, शेतकरी असल्यामुळे रुबाबात बोलतात कसं बोलतात जाणून घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट वेळ वाया न घालवता मी त्यांना प्रँक कॉल टाकतो. हॅलो. हां नमस्कार. पुण्यावरनं बोलतोय ऋषिकेश दादा मी. नमस्कार, बोला की. अहो तुमची व्हिडिओ बघतोय मी इंस्टाग्रामला, कसली फेमस व्हिडिओ आहे ती. हा हा चालू असते, बोला ना काय म्हणता. धन्यवाद. मस्त मस्त राव, शेतकऱ्याच्या वेदना मांडता आणि रियालिटी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता. हो आता कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल ना, कोणी कुठला इथलं कुणीच बोलायला तयार नाही शेतकऱ्याविषयी. हा, कुणी शेतकरी प्रश्न पण मांडायला तयार नाही. जे निवडून दिले ते घरात जाऊन बसले, आता कुठे गेले ते काही मिळ लागेल आपला, आपले प्रश्न मांडला कोण मान. बरोबर आहे. बर, तुम्हाला भेटायला येण्याची लई इच्छा आहे तिकडे जालन्या. चालतंय, या ना या ना. येणार आहो, पण आमची 10 जणांची टीम आहे. हा हा हा. मग 10 जण लोक तुम्ही सांभाळू शकाल का 2 दिवस तिकडं? 10 का 50 जण या लावून सुई पूर्ण नियोजन इकडं या. नाही कसं आहे, तुम्ही शेतकरी माणसा, 1-2 माणसाची तुम्हाला सोय करणं होत नाही, 10 माणसाची कशी न करणार आहोत तुम्ही. अरे काय लावलं तू, शेतकरी माणसं शेतकरी म्हणजे काय, शेतकरी काय समजा लागला का तू. अरे दादा आज पण तू शहरात, तू शहरातलं बघ आणि खेड्यातलं बघ, आज पण आमच्याकडे कपातून नाही तर बशीतूनच्या आधी जातो माहितीये का. हा हा, तुझ्यासारखे 10-5 असे कुत्रे का रोज आमच्यात असे फुकट खाऊन जाते माहितीये का शेतकऱ्याच्या घरात. ते नका सांगू मला, तू यायचं म्हणतो ना ये ना, 10 का 50 का 100 जण ये ना तू, मी सुई लावतो ना सगळी तुझी. शेतकरी शेतकरी तुम्ही म्हणता, असं शेतकरी लय ब्रँड आहे का हो. अरे म्हणजे काय तू माझे व्हिडिओ पाहून, मी आता शेतकऱ्याची व्यथा मानतोय की बाबा शेतकऱ्याच्या ह्याला भाव नाही त्याला भाव नाही, म्हणजे काय तुला असं वाटायला आलं काही शेतकरी भिकाला लागला काय. मया एक ध्यानात राहू दे तू, शेतकरी पहिले ब्रँड होता, आता ब्रँड आहे, आणि तुम पुढे पण ब्रँडच राहणार काय. हा, कारण की नाही का म्हणजे असं आम्ही शेतकरी व्यथा मानतोय की शेतकरी असं झालं तसं झालं सांगतो, म्हणजे तुम्ही ह्याच्यात असं समजू नका की शेतकरी भिकारी आहे म्हणून. शेतकऱ्या तुम्ही नाद करू नका काय, शेतकरी राजा माणूस आहे. एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा म्हणजे त्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही काहीच नाही, तरी सुद्धा यंत्रणा चालू आहे आणि अख्या जगाचं पोट भरतोय. म्हणल्या तू विचार कर, शेतकरी शेतकऱ्यासारखा ब्रँड माणूस तुला तू जगात पाहायला भेटणार नाही काय. बरोबर आहे. बर बर बर, मग जाऊ दे ते बाकी सोडा, तुम्ही म्हणले फॅन आहे म्हणून, पण ते कसं माहितीये का मला ते बेकार वाटलं. तुम्ही जेव्हा बोलले ना की शेतकरी सुई लावीन का हे करीन का, त्या गोष्टी बोलू नका, तुम्ही या ना, आल्यानंतर बघा ना शेतकरी काय करू शकतो. अहो मग मी तीच म्हणलं, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर ती जड होते, कधी वापस जाईल त्याची वाट बघताव आपण. शीत तर 10 येणार आहे. साहेब साहेब तुम्ही पुण्याहून बोलले ना. हा, ते तुमच्या साईडला होत असेल, ते तसं शिट्टीने होत असेल, खेड्यागावात नाही होत अजून साहेब. कुठला दारावर आम्ही साधं कुत्र जरी आलं ना, एक भाकर टाकल्या शेजाला जाऊ देत नाही पुढे माहितीये ना. बरोबर आहे. हे शेतकऱ्याचे संस्कार आहे आणि आम्हाला आमच्या आई वडिलाकडून शिकवून आलेली काय, मागची पिढीकडूनच. म्हणजे खेडेगावात चांगले संस्कार असतात म्हणतात ते खरंच आहे. खरंच, मग येऊन बघा ना तुम्ही, बघून जा मग तुमच्या लक्षात येईल. पण पाहुणचार तर करचाल ना तुम्ही. अरे पाहुणचार या हो तुम्हाला काय कडाई नाही करतो, जेवायला खायला नाही या तुम्ही ना तर या माणसाला पुन्हा तिथं आल्यावर समजी तारंबळ. नंतर सांगा की तुम्ही असं लोकांना सांगता ना तिकडे पुण्याला गेला कशी गेलतो गावाला खेडेगावाला, त्यांनी काय केलं आमच्यासाठी. तुमच्या शेतात विहीर आहे का हो मोठी. विहीर आहे सगळं इकडं, तलाव आहे पूर्ण आका, नदी नाले इकडं. तुला काय करत होती विहिरीच पाहवाचा आम्हाला वरण असं हुड्या टाकायची त्या विहिरीत. हाय हाय हाय, पाणी आहे भरपूर सगळं 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 आहे आपल्याकडे या. आमच्या शहरात ती स्विमिंग पूल असते, ती साठ्याचं पाणी त्यात पोहोच वाटत नाही. अरे तेच लोक तेच मुत देते आता, तेच तुम्ही पाणी मुळा कोण आईस मध्ये असं पाहता काय सांगा तुम्हाला. जाऊ द्या, आमची विहिरीत तरी नवीन नवीन रोजचा रोज उपसा होतो, परत पहिल्या दिवशी मुतलेले दुसऱ्या दिवशी ताण नाही, कार्यक्रम आहे आमचा. रोज फ्रेश पाणी, रोज फ्रेश मध्ये पाहवाचं.
म्हणूनच म्हणलं जरा नैसर्गिक वातावरणात यावं, आणि आपल्या महाराष्ट्रातलं गाजलेले ऋषिकेश पाटील यांच्या डायरेक्ट शेतावरती फार्म हाऊस वरती जाऊन जरा मज्जा मस्ती करावी. या 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 बिंदास या, काय अडचण नाही. तुमचं समजा जे आहे ना आपलं, जास्त नाही आपलं देवाच्या कृपेने आहे आपल्याला 1500 एकर आहे. हे तुमचं समजा बिंदास येऊन राहायचं, तुम्ही तो बोलले 2 दिवस, तुम्ही महिनाभर येऊन राहा तरी ताण नाही आपल्याला, माहिती का. खरंच राव, शेतकऱ्याचं मन किती मोठ आहे हो. ते जलम कळतं त्यालाच कळतो साहेब. नाही बर का, मी पण एक शेतकरी पुत्रच आहे. मी शेतकरी पुत्र नंदू मोरे बोलतोय, ऋषिकेश दादा. अरे बाप, नंदू दादा तुम्ही का कम माझे घालाल बाबा, तुम्हीच राहिले होते का माझ्या घ्यायची फक्त. जरा आवाज दाबून काढला म्हणलं, एक प्रँक कॉल करावा आपल्या ऋषिदावर. ते मला तरी असं थोडा थोडा आवाज येत होता ऐकण्यातलं सारखा, पण म्हणलं नाही आता असं कसं आहे माहितीये का, ते इंस्टामुळे नाही का सारखे फोन येत राहतात बघा. बरोबर आहे, ते मला तरी असं थोडं जमली झालं. नेमकंच नाही का, रातभर पाणी दिलं बा मी, आत्ताच झोपेतच होतो समजा, म्हणजे थोडं आराम करा म्हणलं दिवस परत आज रातचं पाणी द्यायचंय. ते झोपीच्या तारात मला असेल कुठे जरी म्हणलं, येऊ काय बोलायला, कुठं मी पुण्याने येलोय, कुठं 10-15 आणलो येईन शेतकरी होईन का, ते जरा बेकार वाटलं. असू द्या राव, जरा केले मस्करी. बर बर बर, चालतं चालतं, या नंदू दादा मायाला इकडे. तुम्हाला माहित नाही शेतकरी काय करू शकतो म्हणून. शेतकऱ्याचा छोटासा गोटाच असतो, पण त्या गोट्यामध्ये 100 माणसं जतन करू शकते, मला माहित आहे. बर 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 बर, शेतकरी मन कोणाच मोठ आहे. बरोबर आहे, पण म्हणलं त्यातून जरा करावी चेष्टा मस्करी आपल्यात आपलीच. बर बर बर, काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. काय युट्यूबला टाकणार काय. हा, युट्यूबला आपलं प्रँक टाकावा म्हणलं. बर 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 बर, चालतं सर, द्या टाकून काय नाही, कळू द्या लोकांना पण. जाऊ द्या त्यांना, शेतकऱ्याचं पण किती मोठं मन आहे. ते पण आता ते असं म्हणजे रडून पडून अशी विडो टाका म्हणजे चांगलंच बंदच केलं, डायरेक्ट घोडा लावायचं आधी मग बोलाच पुढं. असं शेतकरी रडाच नाही, रडण्यापेक्षा लढणे लढत राहायचं घे, याला मनगटात बळे तावर अंगात ताकद येतावर काम करीत राहायचं. काय आजचं भाग आपल्या डोक्यात फक्त एकच होत, आजचं भाग. आणि आता जगाचा विचार करणं सोडून दिले, लोक गेले भोसाळ्यात. शेनी करून करून काय करणार आहे, ते आपल्या पिकाला मालाला भाव देणार झालती. हा, पण तोंडचा घास थोडंच वाढणार आहे आपला, जे आपण हात आपल्या जे मेहनत आपल्या मनगटात जे बळ आहे आपण जे काम करू शकतो, आपण कोणाच्या भरोश्यावर थोडंच आहे. बरोबर आहे, आपण आज स्वतः जिद्दीर पाहिल्यापासून लढतोय ना, इथून पुढे लढत राहू 100%. हो, काय चाललं मग दादा, बाकी बजेत ना. बाकी आमचं एकदम मस्त मजेतच. बर बर बर, चालतं चालतं, या कधी या इकडं. 100% हो, तिकडे जालना साईड आलो का. चालतं चालतं चालतं, ठेवू का, ठेवू मग दादा. हो हा, ठेवा ठेवा, थोडं काम होते. हा हा, करा करा काम. अय लागानो मित्रांनो, बघितलो का शेतकऱ्याचं मन कसं असतंय. ऋषिकेश दादाने डायरेक्ट 10 नाही तर तुझी 100 माणसं घेऊन ये म्हणला. इथे 100 माणसाला पोसायची माझी ताकद आहे म्हणला. आणि खरंच शेतकरी माणसाच्या तेवढी ताकद आहे बरं का. शहरातली लोक काय करते, ती किलोवर विकत आणते. ती शहरातली लोक महिन्याला 10 किलो ज्वारी आणणार, तेवढंच भाकरीपुरती त्यांना करणार. पण आमचं शेतकऱ्याचं तसं नसतं, 1 वर्षाची ज्वारी आम्ही एकदाच साठा करून ठेवलेली असते गोम्यात पिशव्यात. जेवढं जेवढं आपल्याला साहित्य लागतं 1 वर्षाचा ऑलरेडी साठा करून ठेवलेला असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या घरी 100 पण माणसं आली ना तर ती माणसं उपाशी मरू शकत नाही. ती 100 माणसाला ती पोसू शकते स्वतःच्या घरातल्या धान्यानं. चटणी घरची असते, मिरची घरचं, लोणचं घरचं, ज्वारी, जेवढं जेवढं आपल्याला लागतंय ना तेवढं साहित्य घरचं असते. म्हणून शेतकरी कधी हरत नाही. आणि काही काही लोकांना असं वाटतंय शेतकरी लय भिकार आहे, शेतकरीकडे पैसा नाही, आव नाही, त्याव नाही. अरे तुमच्या त्या पैशाला तिकडेच पेटवा, पैसा नसला म्हणजे काय झालं. पण आमच्याकडं माणूस की आहे, आमच्याकडं ओरिजिनल अन्न खायला भेटतंय. तुम्ही जर दूध विकत घ्यायला गेलो तर तुम्हाला शहरात फिल्टर केलेलंच दूध भेटणार, 2 नंबरच दूध भेटणार. पण आमच्या खेडेगावात आम्ही स्वतःच्या म्हशीचं काढलेलं दूध आम्हाला ओरिजिनल प्यायला भेटतंय, खायला भेटतंय. त्याच्यामुळं आम्ही शेतकरी निरोगी जीवन जगताव लावा ताकद. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रँकवाला आवडला असेल आणि ऋषिदादाचे पण कोण फॅन हे प्रँक बघत असतील तर आम्ही दोघं ऑलरेडी मित्रच आहो. मी सुरुवातीला आवाज थोडा चोपून काला होता, त्याच्यामुळं ऋषिदा मला ओळखू शकला नाही. तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.